पंतप्रधान करायला लागेल आणि अजितदादांना मुख्यमंत्री करायला लागेल एवढं सांगू इच्छितो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद सचिन भाऊ. खरंच आपले यानंतर टीपी मुंडे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. आजच्या या परिवर्तन यात्रेचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि खासदार आमचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, बहुजनांचे नेते आदरणीय भुजबळ साहेब, आमचे गुरुवर्य नेते आदरणीय पद्मसिंह पाटील साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे पापा मोदीजी, आमच्या नेत्या आदरणीय रजनीताई पाटील, प्राध्यापक सुरेश नवले सर, सिराज भाई, व्यासपीठावर बसलेले सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पाटील साहेब आणि व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी, सर्वांचं नाव घेऊ इच्छितो पण नाव घेऊन जास्त वेळ जाईल, मग आम्हाला जो दिलेला वेळ त्याच्यामध्ये जाईल, म्हणून जास्त ना नाव घेता आदरणीय व्यासपीठ आणि बंधूंना आणि भगिनींनो, आज या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे आणि म्हणूनच आमचे नेते, देशाचे नेते अध्यक्ष राहुलजी गांधी, देशाच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशाप्रमाणे माझ्यासारखा कार्यकर्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची भूमिका घेऊन निघालेला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हा खरा महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जातीवादी शक्ती डोकेवर काढू लागलेली आहे आणि या जातीवादी भाजप सेनेसारख्या या शक्तीला जर रोखायचं असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी खालच्या पातळीपासून, गाव पातळीपासून, ग्रामपंचायत पातळीपासून ते देश पातळीपर्यंत एकजुटीनं काम करण्याची गरज आहे असं मला वाटतंय आणि म्हणून या ठिकाणी व्यासपीठावर आपल्याला दिसतेत काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आता त्याच उद्देशाने एकत्र आलेले. या देशातली जातीवादी शक्ती 2014 साली ज्यांनी थापा मारल्या, घोषणा दिल्या की आम्ही आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही देशात बदल घडवू, आम्ही राज्यात बदल घडवू, आम्ही गावात बदल घडवू आणि म्हणून अशा प्रकारच्या घोषणा देऊन भूलथापा दिल्या आणि या देशातल्या जनतेला भूलथापा देऊन सत्ता हस्तगत केली. मित्र हो, आपण पाहिलंय, मोदींचा काळ पाहिलाय, फडणवीसाचा काळ पाहतोय, भ्रष्टाचारानं माकलेली माणसं हा मुख्यमंत्री, ज्या त्यांच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी
दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांनी आमदारांनी उघडा केल्याच्या नंतर एका दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री क्लीन चिट देत आहेत। हा क्लीन चिट वाला मुख्यमंत्री या मित्र हो, हा नंबर एक चा लबाड बोलणारा, शेतकऱ्याची फसवणूक करणारा, दलिताची फसवणूक करणारा, अल्पसंख्याकाची फसवणूक करणारा असा जर मुख्यमंत्री आणि या देशाचा पंतप्रधान जर कोणी पाहिला असेल तर मोदी आणि फडणवीस आहेत। आणि म्हणून मित्र हो, त्यांचा पापाचा घडा भरलेला आहे आणि हा पापाचा घडा भरलेला आहे आणि तो बाजूला रिचून जर टाकायचा असेल तर काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपल्या नेत्याने दिलेला जो आदेश आहे तो आदेश पाळला पाहिजे। आणि मला आपल्याला सांगायचंय पवार साहेब, मला आपल्याला सांगायचंय चव्हाण साहेब, या बीड जिल्ह्यामध्ये आपण कोणीही खासदार उभा करा खासदारकीचा उमेदवार म्हणून, त्या ठिकाणी काँग्रेसचा एक पाईक म्हणून आमचा काँग्रेस जीवापाड प्रयत्न करून आपण दिलेला हा उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही रक्तातून करूया। बैमानकी त्याच्या औलादीमध्ये येणार नाही कुणाच्या। आणि म्हणून ही भूमिका आहे आमची, आमच्या नेत्यांचे आदेश आहेत, राहुलजींचे आदेश आहेत, चव्हाण साहेबांचे आदेश आहेत। आणि म्हणून त्या आदेशाप्रमाणे आम्ही जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर, शहरा शहरामध्ये गल्लीमध्ये जाऊन या ठिकाणी आपला उमेदवार, आघाडीचा उमेदवार दिलेला निवडून आणण्याचं काम निश्चित साहेब आम्ही करूया, निश्चित करूया। आणि मला असं वाटतंय की या परिसरामध्ये धनंजय मुंडे आणि प्राध्यापक टी पी मुंडे झाल्याच्या नंतर पंकजा पालवे कुठं उडून जाईल पाकोळी सारखीच, पत्ता लागणार नाहीये, पत्ता लागणार नाही। पण आम्हा दोघांनी जीवाभावानं करण्याची गरज आहे, जीवाभावानं करण्याची गरज आहे। आणि मला वाटतंय आपल्या दोघांच्या आदेशाप्रमाणे आमच्या दोघांच्या बी काही रक्तात बदल येणार नाही असं मला वाटतंय। का हो धनंजयजी, बरोबर आहे ना? हातवरी करून सांगा। ओके, मग त्यामुळं आता इकडे ओके आहे, आता आता काळजी नाहीये। कोणी म्हणताय या परिसरातला वंजारी समाज, या बीड जिल्ह्यातला वंजारी समाज हा आमच्या बरोबर आहे, आमचं दैवत असलेला आम्ही कोण आहेत बाबा, आम्ही का दुसरे आहेत का काय कोणी? अहो जिथं आम्ही इथं गोपीनाथराव मुंडेंना टक्कर देणारा प्राध्यापक टी पी मुंडे पूर्वीपासून लढत आलेला आहे, त्याही वेळेस वंजारा मतदान घेतलं, 12 बोलते दराचं मतदान घेतलं, 18 पगड जातीचं मतदान घेतलं आणि 7-7, 8-8 हजार मतानं फक्त विधानसभेला गोपीनाथरावजी मुंडे निवडून आले टी पी मुंडेच्या विरोधामध्ये। एवढी लढत आम्ही दिलेली आहे साहेब आपल्या आशीर्वादानं दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी मला एकच विनंती करायची आहे की आम्ही लढणारे शिपाई आहोत, आम्ही रडणारे नाही आहेत, लढणारे शिपाई आहोत आणि म्हणून आम्ही ते लढतोय। आपण आदेश द्या, त्या आदेशाचं पालन पुढचं आमचं करणं काम आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो। बरंच बोलता येईल परंतु नेते मंडळी बोलणार आहे आणि म्हणून मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, त्यांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी याबरोबरच बजरंगप्पांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय चित्रताई वाघ यांना सन्मानित करावं, त्याचबरोबर माननीय जयंतदादा पाटील साहेब आपल्याला विनंती आहे या ठिकाणी तालुका उपाध्यक्ष भाजपा तथा तालुका अध्यक्ष जय भगवान महासंघाचे भास्करराव मुंडे यांचा जाहीर प्रवेश आपण या ठिकाणी स्वीकारावा, त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष जय भगवान महासंघ बिभीषण अण्णा आंधळे, त्याचबरोबर परळी मतदारसंघातील दामणगाव पिंपळा येथील सरपंच वसंत गोरे, शेख ख्वाजा या सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश स्वीकारावा। प्रवेशाबरोबरच मी आदरणीय नेत्या रजनीताई पाटील यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं।
आजच्या या परिवर्तन यात्रेचा समारोप आणि परिवर्तनाची सुरुवात ज्या सभेने होती अशा सभेचे अध्यक्ष आमचे सर्वांचे नेते आदरणीय खासदार शरद पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमचे नेते अशोकराजे चव्हाण साहेब खासदार, छगन भुजबळ साहेब प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादीचे जयंत पाटील साहेब, जोगेंद्र कवाडे साहेब, सर्व साहेबांनी आदेश दिला सगळ्यांची नावं घेऊ नका, त्यामुळे सर्व सन्मानित व्यासपीठ आणि जमलेल्या इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, काही दिवसांमध्ये येणाऱ्या या जुमला सरकारला 5 वर्ष पूर्ण होणार आहेत. जुमला सरकार म्हणण्याचं का नाव असं ह्याच्यासाठी कारण असं की 2 कोटी रोजगार दिले, शेतीचं कर्ज माफ केलं, मध्यम आणि लघु उद्योगांना सहायता दिली, अशा अनेक घोषणा करून आणि त्याच्यानंतर त्यांना ज्याला विचारलं गेलं की या घोषणा कशा केल्यात, तर अमित शहा त्यांचे अध्यक्ष म्हणाले की या घोषणा नव्हत्या, हे तो जुमला चुनावी जुमला आहे आणि म्हणून या सरकारचं नाव आम्ही जुमला सरकार म्हटलेलं आहे. आपल्याला आठवत असेल मागच्या निवडणुकीच्या वेळेला, बस हो गई महंगाई की मार, अब इस बार मोदी सरकार, अशा घोषणातून हे सरकार राज्यावर आलं. आणि गेले 77 वर्ष आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी अथकपणे हा काँग्रेस पक्ष वाचवण्याचा, चालवण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सर्व लोकांनी आपण एक कौल दिला आणि एकदा अशा समाज सगळ्यांना वाटली की यावेळेला जर समजा आपण मोदींना निवडून दिलं तर कदाचित काहीतरी बदल होईल, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही. आणि मला सांगा असं वाटतं की ज्या पद्धतीने आज आमचे नेते राहुल गांधी संघर्ष करतायत, समोर उभं राहून लढाई करतायत, आणि राफेल मध्ये त्यांनी सांगितलंय की चौकीदार चोर है, ही जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्या चौकीदारची चोरी उघडी करण्याचं काम या येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला आणि मला करायचंय आणि सांगून द्यायचंय की मी असा चोर असल्या चौकीदार ठेवणार नाही, तो आम्हाला मान्य नाही. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की ज्या पद्धतीनं राहुलजींनी आणि पवार साहेबांनी सर्व विरोधी पक्षाच्या आणि एका विचारसरणीच्या लोकांना एकत्र करण्याचं काम केलं आणि ते काम करत असताना छोटे मोठे सर्व पक्ष एकत्र घेऊन जातीयवादी शक्तींच्या विरोधामध्ये एक समूह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण बघितलं असेल दूरदर्शनवर की अनेक वेळा त्यांच्या बैठका झाल्या, अनेक वेळेला पवार साहेबांच्या घरी आमच्या समोर राहुलजी स्वतः गेलेले आहेत आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्रपणाने ही मोठ वाळायची आणि या सर्व जातीयवादी शक्तीला आपण लढा द्यायचा. साहेब, काल इथे बोललं गेलं की इथे परिवर्तनाचा समारोप करण्याचा समारंभ आहे. मला एकच सांगायचंय की ज्याला बिरबलाला विचारलं बादशहाने की जगातलं अंतिम सत्य काय आहे, तर त्याने सांगितलं परिवर्तन हेच या जगातलं अंतिम सत्य आहे आणि या बीड जिल्ह्यामध्ये हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ग्वाही साहेब मी या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी आलेली आहे. खरं म्हणजे मला सुद्धा हिमाचलमध्ये जायचं होतं, मुद्दाहून आपल्या ज्याला मला धनंजयचा फोन आला, अशोकराव चव्हाण साहेबांचा फोन आला, त्याला मी सांगितलं की माझ्या जिल्ह्यामध्ये ज्याला साहेब येतात त्याला माझं कर्तव्य आहे की काँग्रेसचे कार्यकर्ता म्हणून माझ्या काँग्रेस बांधवांच्या वतीनं मला पवार साहेबांना आश्वासन देणं भाग आहे की आम्ही सर्वजण मिळून सुरात सूर मिसळून खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी आपली साथ देऊ आणि जो कोणी उमेदवार पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणून ठरवतील त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू. साहेब, मला या ठिकाणी सांगू असं वाटतं की हा जिल्हा हा परिवर्तनाचा जिल्हा आहे, सामाजिक विचारसरणीची वेगळी घटना घडत असलेला जिल्हा आहे, हा जिल्हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे आणि म्हणूनच रखमाजी गावडे पाटलांसारख्या माणसाला या जिल्ह्याने निवडून दिलं, गंगाधरअप्पा बुरांडेसारख्या कम्युनिस्ट पक्षाच्या माणसाला या जिल्ह्याने निवडून दिलं, ढाकणे साहेबांना निवडून दिलं, एवढंच नव्हे तर जयंतराव पाटील साहेब आपल्याच तालुक्यातलं माझ्या माहेरीचा असल्यामुळे त्यांना हक्काने म्हणते, ज्याला क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटलांना या जिल्ह्याने खासदार केलं, आपल्या सांगली जिल्ह्याने खासदार केलं, क्रांतिसिंह नाना पाटलांना या जिल्ह्याने निवडून दिलं आणि क्रांतिसिंह नाना पाटलांनी एकच हाक दिली, फिटलं म्हणा म्हणजे काय, कर्ज फिटलं म्हणा असं त्यांनी सांगितलं. पण पवार साहेब, आपण तर फिटलं म्हणण्याची सवय आणली नाही, UPA सरकारच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेब प्रधानमंत्री असताना, आपण कृषी मंत्री असताना आपण फिटलं न म्हणता सगळ्या लोकांचं कर्ज 72,000 करोड रुपये दूर फेडून टाकलं, ही इथल्या ठिकाणची सत्य घटना आहे. आणि म्हणून हे सर्व आपल्याला हवं आहे
का केवळ घोषणा हव्यात, केवळ जुमला हवाय? आपल्याला साहेब आठवत असेल 1980 मध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, जिल्ह्यातल्या 6-6 जागा राजेंद्र जगताप इथे बसलेले आहेत, 6-6 जागा साहेब आपल्याला मानणाऱ्या विचारांच्या आल्या होत्या. हा इतिहास मला आठवतो का त्याला आम्ही नुकतंच या बीड जिल्ह्यामध्ये आलो होतो. त्यानंतर 1998 मध्ये ज्याला निवडणूक झाली अशोकराव पाटील उभे होते साहेब आपल्याला माहिती आणि धनंजय त्याचे साक्षीदार आहेत की एका तांत्रिक पराभव केवळ अशोक पाटलांचा केला गेला 3000 मतांनी, परंतु त्यावेळेला सुद्धा लोकांनी कौल हा आपल्यालाच दिलेला होता, तो कौल बाजूला करण्याचं काम या लोकांनी पाप या लोकांनी केलं हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. आणि आता सुद्धा अशाच प्रकारचा बदल या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही, परंतु आम्ही सर्वांनी एकत्र येऊन त्याकरता एक व्यूहरचना केली पाहिजे. ज्या पद्धतीने अभय उठवतात खोटं बोला म्हणून रेटून बोला अशी जी भारतीय जनता पक्षाच्या लोकांची अवस्था आहे ते कुठेतरी थांबवता आली पाहिजे. गेल्या काही दिवसामध्ये आक्रमकपणे बोलायला लागलेत, आपल्याला सुद्धा जशाच तसे उत्तर द्यावं लागणार आहे आणि सांगावं लागणार आहे की येणाऱ्या काळामध्ये लोकसभेमध्ये आमची जागा ही आमच्या पुरोगामी विचारसरणीची बांधिलकी असणारा पक्षाशी पक्षाला दिलं जाईल अशी या पद्धतीची भूमिका आपण मांडली पाहिजे. साहेब मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आम्हाला सगळ्याला बघून तुम्ही तिकीट देऊ नका. तिकीट देताना आमच्या मागची जी समोर बसलेली लोक आहेत ती लोक तुम्हाला मानणारी आहेत, ती लोक काँग्रेसला मानणारी आहेत, ती लोक आमच्यासारख्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला मतदान करत नाहीत. आमचा गैरसमज आहे की आमचा चेहरा आला की लोक आली, लोक आमच्याकडे बघून येत नाहीत. लोक हे तुमच्याविषयी जुळणारी आहेत, तुम्ही ना आहे तुम्ही जर साथ घ्याला लोकांना अशोकरावजी आपण साथ घ्याला, कारण काँग्रेसचा विचार आपण मांडताय, राष्ट्रवादीचा विचार पवार साहेब मांडतायत. आपण जर शोधायला गेलात तर साहेब आपल्याबरोबर ही लोक यायला तयार होतील याबद्दल माझ्या मनात खात्री आहे. आम्ही एकच आश्वासन या ठिकाणी मी देऊ इच्छिते की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही सहकार्य आमच्याकडून आपल्याला अपेक्षित आहे निश्चितपणे खांद्याला खांदे देऊन आम्ही ते सहकार्य करू आणि ही सीट आपल्या पदरामध्ये घालू एवढीच या ठिकाणी विनंती सगळ्यांना करून मी रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. त्यांच्या या मनोगताबरोबरच पुढील मनोगताकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी 3 पक्षप्रवेश आहेत. मी ज्यांचा नामोल्लेख करतो त्यांना विनंती की आदरणीय जयंतदादा पाटील साहेबांच्या हस्ते आपण प्रवेश या ठिकाणी यावा. अंकुशरावजी काळदाते, शेषरावजी गंगणे, तुकारामरावजी पवार शिरसाळा आणि आंबेजोगाई पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती शंकररावजी नागरगोजे यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्व आदरणीय मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी सन्मान होतोय. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढच्या या ठिकाणी मनोगताकडे आपण वळणार आहोत. मी सुषमाताई अंधारे यांना विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त करावं, आपले विचार या ठिकाणी मांडावेत. सन्माननीय चेअरमन, विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय, परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांना अभिवादन करत आणि ज्यांची बदौलत आम्ही या भारतात सुरक्षित आहोत त्या तमाम जवानांना मानाचा मुजरा करत, या मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, मला वाटतं एवढं नाव घेतलं की मंचावरच्या सगळ्या नावांचा नामोल्लेख होईल, आणि आयुष्यमान अशोकरावजी चव्हाण साहेब. मी राजकारणातली मुलगी नाही, राजकीय संस्कृतीपासून मी फारच अनभिज्ञ आहे, मला काही फारसं राजकारण कळत नाही, पण गेली 12-15 वर्ष ज्या सामाजिक चळवळीत मी काम करते ती 12-15 वर्ष काम करताना चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत उपेक्षित वंचित भटक्या विमुक्तांच्या ओबीसींच्या प्रश्नांवरती विविध लढे लढताना काही गोष्टी आम्हाला ज्या आवर्जून जाणवतात त्यावरती भाष्य नक्की केलं पाहिजे असं मला वाटतंय. मला इथं बोलण्याची संधी दिली, मी राजकारणातली नसताना मला बोलण्याची संधी दिली, कारण राजकारणाच्याही पलीकडे जाऊन समाजकारणाचा विचार मांडणारे आमचे भाऊ
मी जाणीवपूर्वक धनंजय मुंडे साहेब वगैरे असे असे उल्लेख टाळत राहते, कारण मला वाटतं की फक्त माझेच नाही तर माझ्यासारख्या अनेक बहुजन बहिणींचा आमचा भक्कम बाहू आमच्या परळीतला नव्हे तर आमच्या मराठवाड्याची शान लोकनेते दिवंगत विलासरावजी देशमुख आणि लोकनेते दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यानंतर मराठवाड्यातलं मातब्बर लोकनेता म्हणून नाव असलेले आयुष्यमान धनंजय भाऊ मुंडेजी यांच्यामुळे मी या मंचावर उपस्थित आहे. मला फार काही इथं मांडायचं नाही दादा हो, राजे हो. मी आधीच म्हटलं की मी राजकारणातली पोरगी नाही, हा पण समाजकारणातला एक अनुभव नक्की आपल्याला सांगायचा आहे. माझी सांगलीतली एक जज मैत्रीण आहे, मैत्रिणीची दोन लेकरं अभ्यास करत होती, ती अभ्यास करताना टीव्ही चालू होता. मी म्हटलं अगं टीव्ही बघत बघत पोरं कशी काय अभ्यास करतील, तिने सांगितलं पोरं बातम्या बघतायत आणि बातम्या सुद्धा अभ्यासाचा भाग असतो. मी म्हटलं असेल बाई तुम्ही हुशार माणसं. पोरं अभ्यास करत होती आणि इतक्यात ती माऊली किचन मध्ये काम करताना अचानक टीव्हीवर आवाज सुरू झाला. मित्रो जसाही आवाज आला माऊली पळत बाहेर आली आणि पहिला टीव्ही संच बंद केला. मी म्हटलं लेकरं अभ्यास करताना टीव्ही का बरं बंद करतेस, तिने सांगितलं अशाच खोटारड्या लोकांच्या गप्पा ऐकून लेकरांवर खोटा संस्कार होतो, ह्या खोटारड्या लेकरां लोकांना पहिला बंद केलं पाहिजे. दादा हो हे आम्ही खोटारडे वगैरे आम्ही का म्हणत आहोत, माझ्या पुढे जमलेला हा हजारोंचा हा जो सगळा समूह आहे, हा जो सगळा जनसमुदाय आहे, दादा हो थोडे स्मार्ट व्हा. तुमच्याकडे स्मार्टफोन असतील, स्मार्टफोन मध्ये गुगल ऍप्लिकेशन असेल, या गुगल ऍप्लिकेशन मध्ये जरा जा, अगदी माझं भाषण टाळून अर्ध्या मिनिटासाठी त्या गुगल ऍप्लिकेशन मध्ये जा आणि टाईप करा मराठीमध्ये. काही जास्त टाईप करू नका, फक्त चौकीदार ही एवढंच टाईप करा. पुढे काय येतंय ते जरा सांगा, काय येत असेल पुढे, नुसतं चौकीदार ही टाईप करा आणि पुढे सर्च सेन्सर काय दाखवतंय ते बघा. कुणी केलं इकडे टाईप? आला नाही आवाज, नीट आला नाही मला. काय म्हणताय, चोर येतोय? अरे मी काहीच बोललेली नाही बरं का, हे लोकांचं मत आहे, मी अजिबात बोलत नाहीये. गुगल ऍप्लिकेशन काही मी तयार केलं नाही, गुगल ऍप्लिकेशन काही भारताने तयार केलं नाही. एका परदेशी ऍप्लिकेशन मध्ये चौकीदार ही एवढं टाईप केल्यावर जर पुढे चोर हे असं येत असेल तर या देशातल्या 125 कोटी जनतेने या देशातल्या प्रधानमंत्र्यांना काय नावाने सर्च केलं असेल याचा हा धडधडीत पुरावा आहे. त्यांनी आम्हाला सांगितले होते, त्यांनी आम्हाला बोललो होतं. काय म्हणाले होते ते आम्हाला? भाई और बहनो मैं आपको बताना चाहता जब मैं बहुत छोटा सा था. अरे काहीतरी मोठं असल्यावर ठरवलं होतं का नव्हतं का, सगळं छोटं असतानाच ठरवलं होतं. भाई और बहनो मैं आपको बताना चाहता हूँ जब मैं बहुत छोटा सा था मेरी माँ चूल्हे पे रसोई करती और उसकी आंखें धुएं से लाल हो जाती, तभी मैंने तय किया था मैं मेरी माँ को इस धुएं से मुक्ति दिलाऊंगा और इसीलिए मैंने आपके लिए उज्ज्वला योजना लाई है. ए दादा हो, अरे बीड जिल्ह्यात उज्ज्वला योजनेचा काय बोजवारा उडालाय बघा जरा. उज्ज्वला योजनेच्या नावाखाली काय गोरगरिबाकडे 700-700 हजार रुपये काय पद्धतीनं वसूल केले जात आहेत बघा. काय सांगितलं होतं त्यांनी? ते म्हणाले होते भाई और बहनो मैं आपको विश्वास दिलाना चाहता, मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूँ कि जब हमारी पार्टी सत्ता में आएगी हम हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे. 2 करोडाचं काही माहित नाही आम्हाला. आता जेव्हा आम्ही विचारतोय तेव्हा आम्हाला शहासाहेब सांगतायत देखिए कोई काम छोटा बड़ा नहीं होता, अगर कुछ ना ही हो सके तो चाय पकोड़े की दुकान ही डाल लीजिए. है ला म्हणजे बघा, आमच्या पंतप्रधानांना चहा विकायचा आणि आम्ही भजे तळायचे आणि चहा भज्याच्या दुकानावर हा देश महासत्ता होईल याच्या गोड गप्पा त्यांनी परदेशात जाऊन मारायच्या. इकडे देशाचं काही का होईना, देशातल्या प्रश्नावर बोलायचं नाही. पुलवामाच्या मुद्द्यावरती त्यांनी सांगितलं होतं राजकारण करायचं नाही. सर्व पक्षीय लोकांनी सांगितलं होय पुलवामाच्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करणार नाही. सीमेवर लढणाऱ्या शहीदांच्या नावावर मड्यावरचं टोळूक लोणी खाणारे लोक आम्ही नाहीत, आम्ही राजकारण करणार नाहीत. 14 ला घटना घडली, 16 तारखेला त्यांनी सांगितलं.
ते म्हणाले की 16 तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे पुलवामाच्या मुद्द्यावरती, चला सर्वपक्षीय आपण एकत्र येऊया. आणि झालं काय, सर्वपक्षीय सभेमध्ये सर्वपक्षीय बैठकीमध्ये सगळ्या पक्षाचे नेते इथे आदरणीय पवारसाहेब आहेत. पवारसाहेब असतील, अगदी त्यांच्या सोबत बहन मायावती असतील, ममता बॅनर्जी असतील, राहुलजी असतील, सगळे लोक सर्वपक्षीय बैठकीमध्ये उपस्थित राहतात. आणि अगदी त्याच वेळेला ज्यांनी बैठक निमंत्रित केली तेच बैठकीला हजर राहत नाहीत. जातात कुठे ते, तर ते जातात यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवड्यातल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या कार्यालयांची उद्घाटन करत आणि प्रचाराच्या सभा झोडत. विशेष की पुलवामामध्ये शहीद झालेले 2 जवान बुलढाण्यामधले, बुलढाणा आणि पांढरकवडा याच्यातलं अंतर मात्र 248 किलोमीटर. चार्टरने फार तर 10 मिनिटाचं हे अंतर, पण 10 मिनिटाचं अंतर कापून सुद्धा माननीय प्रधानमंत्र्यांना त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही. आम्हाला देशभक्तीची प्रमाणपत्र देणारे तमाम मोदी भक्त यांनी जरा समजून घ्यावं. मी अगदीच थांबते, लगेचच मी अगदी लगेचच थांबते. मी फक्त 2 वाक्य बोलते आणि थांबते, कारण मी आधीच म्हटलं की मला काही फार याच्यातलं कळत नाही. हा एवढं नक्की कळतं की मी इथं उभी आहे त्याला एक महत्त्वाचं कारण आहे. मी इथं उभी आहे कारण खूप समाजकारण करताना आम्हाला जे प्रश्न पडतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आत कुणीतरी असलं पाहिजे, आमचा आवाज मांडणारं कुणीतरी असलं पाहिजे. भीमा कोरेगावचा मुद्दा असो किंवा अजून कुठलाही मुद्दा असो, या मुद्द्यावर वारंवार आवाज उठवण्यासाठी माननीय धनंजय मुंडे भाऊ हे वारंवार उभे राहिलेले आहेत. तो आवाज बुलंद करण्यासाठी आणि निव्वळ राज्यहित नव्हे तर व्यापक देशहिताचा विचार करत जे महाराष्ट्रीय गठबंधन आहे, या महाराष्ट्रीय गठबंधनाला सामाजिक चळवळीच्या आणि ऐक्याच्या दृष्टिकोनातून शुभेच्छा देण्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या या सोबत या लढाईत गणराज्य चळवळ अगदी नेटाने उभी आहे हे सांगण्यासाठी फक्त उभी आहे. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं माझ्या बोलण्यामुळे, जर आयोजक संयोजक आणि खबरे वगैरे जर नाराज झाले असतील तर अशा सगळ्यांची मी अजिबात माफी मागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे, थांबते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. धन्यवाद ताईंच्या या मनोगताबरोबरच प्राध्यापक जोगेंद्र कवाडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले ज्वलंत विचार प्रकट करावे. परिवर्तन यात्रेच्या समारोपाच्या या अत्यंत विराट समारंभामध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खासदार देशगौरव सन्माननीय शरद पवार साहेब मंचावर विराजमान सन्माननीय छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते पदमसिंग पाटील साहेब या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि देश राज्याचे माजी अर्थमंत्री सन्माननीय जयंत पाटील साहेब आमच्या भगिनी सातवताई मंचावर विराजमान समस्त नेते मंडळी उपस्थित माता भगिनींनो बांधवांनो आणि माझ्या नौजवान मित्रांनो, आजचा हा विराट सोहळा परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या केवळ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस नव्हे तर या राज्यातील तमाम धर्मनिरपेक्ष शक्ती असतील,
त्या सर्वांच्या एकजुटीतून परिवर्तनाकडे वाटचाल आपल्या सर्वांना करायची आहे. हा इरादा आपल्या मनाशी बाळगून आणि सेंडी तुटो की पारंबी, आता मात्र या देशाचं आरएसएस प्रणित भाजपाचं जातीयवादी सामुदायिक सरकार या देशाच्या मातीमध्ये 2019 दफन केल्याशिवाय राहणार नाही, हा निर्धार करण्यासाठी उपस्थित झालेल्या माझ्या बांधवांनो, या परिवर्तन यात्रेची सुरुवात झाली छत्रपती शिवबांची राजधानी रायगडावरून. शिवराया आणि भीमराया यांच्यात फार जवळचं नातं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू करण्यापूर्वी रायगडावर गेलेत, छत्रपतींना अभिवादन केलं आणि नंतर महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह सुरू केला. म्हणून आमचा एक कवी म्हणतो, महाराष्ट्राचे दोनच राजे, एक रायगडावर तर एक महाडच्या 14 तळ्यावर, एक रायगडावर तर दुसरा महाडच्या 14 तळ्यावर. ही परिवर्तन यात्रा शिवबांच्या, ज्योतिबांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, शाहूराजांच्या, जिजाऊ माँसाहेबांच्या, संभाजी राजांच्या या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलोत. आणि जिथे एकी असते तिथे कोणी आमचा कोणी बालबाका करू शकत नाही, लक्षात ठेवा. ही सर्व चाललेली ही धावपळ आहे, हा आटापिटा आहे, ही तडफड आहे, तळमळ आहे, कुणासाठी आहे? या महाराष्ट्रातील, देशातील तमाम शोषित, पीडित शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, आमचा कामगार असेल, कष्टकरी असेल, या देशातील तमाम जनतेला कष्टाची भाकर कमीत कमी इज्जतीनं खाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेचं स्वप्न होतं. म्हणून ही परिवर्तनाची लढाई आता सुरू झालेली आहे. मित्रांनो, देशामध्ये जे काही सुरू आहे आपण बघत आहात. डोळे उघडे ठेवा, उघडा डोळे, बघा नीट, असं कोणता तरी टी व्हीवाला सांगतो. डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि आपल्या बुद्धीचे दरवाजे देखील उघडे ठेवा की काय चाललं आणि काय नाही. काल परवा आतंकवाद्यांनी हल्ला केला, आपल्या 44 सैनिकांना शहीद करून टाकलं, चिथडे चिथडे झालेत. 44 सैनिकांच्या मांसाचे तुकडे गोळा करू करू त्यांच्या परिवाराला देण्यात आलेच. एक माऊली म्हणते, अधिकाऱ्याला की मैंने तो पूरा भेजा था. जब भर्ती होती है एक इंच भी कमी रहा तो आप लेते नहीं हैं, तो फिर मेरा बच्चा आधा हो गया, उसको कैसे मैं लूं? अशा प्रकारची व्यथा, अशा प्रकारची वेदना आमच्या शहीदाची माऊली या ठिकाणी व्यक्त करते. या देशामध्ये अन्याय, अत्याचार, जुलूम दिवसेंदिवस वाढत चाल, महागाईचं सर्व सांगतात, जिकडे तिकडे बलात्कार सुरू आहेत. 2014 निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब, मी मुंबईच्या विमानतळावर उतरलो आणि विमानतळावर उतरल्यानंतर एक फलक दिसला मला, भारतीय जनता पक्षाचा फलक दिसला, निवडणुकीचा प्रचाराचा फलक दिसला. काय लिहिलं होतं त्याच्यावर? अन्याय, अत्याचार, बलात्कार, अब की बार मोदी सरकार. अन्याय, अत्याचार, बलात्कार, अब की बार मोदी सरकार. आणि आज तेच सुरू आहे. उत्तर प्रदेशामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार महिलेवर बलात्कार करतात, मध्य प्रदेशामध्ये बलात्कार करतात, उत्तर प्रदेशात बलात्कार करतात,
महाराष्ट्रामध्ये देखील बलात्कार केले जातात. हे कोण आहेत बलात्कार करणारे लोक? भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी खासदार लोक आहेत का आमदार लोक त्या ठिकाणी आहेत. ठीक आहे, काय झालं जम्मू काश्मीरमध्ये? काय झालं जिथे आमचे 44 सैनिक शहीद झाले तिथे? काय झालं? काही दिवसापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये आसिफा नावाची आमची मुसलमान समाजाची 8 वर्षाची मुलगी बकऱ्या चरवण्यासाठी जंगलामध्ये गेली, तिला पकडण्यात आलं आणि त्या ठिकाणच्या राम मंदिरामध्ये नेऊन तिच्यावर 5 दिवसपर्यंत 6-6 नराधमांनी बलात्कार केला. 5 दिवसपर्यंत बलात्कार केला. एवढंच नाही तर मेरठमधून आपल्या एका कार्यकर्त्याला बोलवून घेतलं, आ जाओ तुम भी कर लो, तोही आला, त्यांनी केलं आणि तिला ठार मारण्यापूर्वी हे सैतान काय म्हणाले, उसको मारने के पहले एक बार फिर मुझे बलात्कार करने दो, असं म्हणून दगडाने ठेचून ठेचून त्या आसिफा नावाच्या आमच्या छोट्याशा 8 वर्षाच्या मुलीला मारून टाकलं, जंगलामध्ये फेकून दिलं. दिल्लीमध्ये निर्भयाचा बलात्कार आणि खून झाला तेव्हा संपूर्ण देशाची जनता बेचैन झाली, बेफाम झाली. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मेणबत्त्या पेटवून आम्ही श्रद्धांजली अर्पण केली आणि आसिफा नावाची आमची पोरगी जेव्हा मेली, बलात्कार झाला, खाली एकही मेणबत्ती कुठे पेटली नाही. हे या देशाचं मोठं दुर्भाग्य आहे. मेणबत्ती तर कोणी पेटवली नाही बीजेपीवाल्यांनी, पण आसिफावर बलात्कार करणारे जे आरोपी होते त्यांना अटक करू नका, त्यांच्यावर कारवाई करू नका या मागणीसाठी जम्मू काश्मीरच्या सरकारमध्ये बीजेपीचे 2 मंत्र्यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. कशाकरता मोर्चा निघाला? आपण आंदोलन कशाकरता करतो? आमच्या शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, आमच्या कामगारांचं आंदोलन असेल, आमच्या गरिबांचं आंदोलन असेल, आमच्या उस्कऱ्यांचं आंदोलन, कशाकरता आंदोलन करतो? अन्यायाच्या विरुद्ध आंदोलन करतो. पण भारतीय जनता पक्षाचे 2 मंत्री त्यांच्या नेतृत्वामध्ये जम्मूमध्ये मोर्चा निघाला कशाकरता? की बलात्कार करणाऱ्या आरोपींवर कारवाई करू नका, अटक करू नका. कधी ऐकलं तुम्ही जगाच्या पाठीवर असं? कधी अशी ही परिस्थिती या देशामध्ये आहे. कोणी सुरक्षित नाही, हा देश सुरक्षित नाही, या देशाची लोकशाही सुरक्षित नाही, या देशाचं संविधान सुरक्षित नाही, या देशाचा कामगार सुरक्षित नाही, या देशाचा शेतकरी सुरक्षित नाही, या देशाच्या माता भगिनी सुरक्षित नाहीत, या देशाचे संरक्षण करणारे आमचे सैनिक देखील सुरक्षित नाही आहेत. अशी परिस्थिती देशात ज्यांनी निर्माण केली. हे संविधान बदलवण्याची भाषा बोलतात, संविधान बदलवण्याची भाषा बोलतात. मी धनंजयजी मुंडे तुम्हाला धन्यवाद देतो. भीमा कोरेगावचा प्रकार घडला, हल्ला झाला तेव्हा धनंजय मुंडेच्या खांद्याला खांदा लावून विधान परिषदेमध्ये आम्ही आंदोलन केलं, कामकाज बंद पाडलं आणि सरकारला ज्या विचारला, या देवेंद्र फडणवीसच्या सरकारला ज्या विचारला की संभाजी भिडे यांनी हल्ला घडवून आणला, त्या संभाजी भिडेचे सर्व गुन्हे तुम्ही माफ करून टाकले. आणि संभाजी भिडे कोण? नाशिकमध्ये गेलेत आणि ते काय म्हणालेत, माझ्या शेतातील आंबे जे खातो त्याला मुलं पैदा होतात. संभाजी भिडेच्या आईने त्याच्या शेतातला आंबा खाल्ला असेल म्हणून संभाजी भिडेसारखा हा सैतान माणूस पैदा झाला. ही परिस्थिती, अशा प्रकारच्या लोकांना संरक्षण देण्याचं काम भाजपाचं सरकार करते आहे, शिवसेनेचं सरकार करते आहे. हे सरकार बदलवण्यासाठी आपल्या सर्वांना एकजुटीनं उभं राहावं लागेल. ही परिवर्तनाची लढाई सुरू झाली आणि आमचा हा महाआघाडी निर्माण झाली कशा करता? हयात लेके चलो, कायनात लेके चलो, चलो तो सारे जमाने को साथ लेके चलो. सर्व देशातील लोकांना सोबत घेऊन जायचं, आपल्याला या देशामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. मित्रांनो,
गांधीजीच्या जयंतीच्या दिवशी दिल्लीमध्ये बीजेपीच्या एका साध्वीनं गांधीजींच्या पुतळ्याला गोळ्या मारल्या दिल्लीच्या जंतर मंतरवर राज्य घटनेची होळी करण्यात आली. पण या देशाच्या सरकारने त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आणि म्हणून आज या ठिकाणी मला सांगायचं आहे, वेळ कमी आहे, नेत्यांना बोलायचं आहे, तुम्ही देखील बोंबाबोंब करून राहिले. प्राध्यापक कवाडे बोंबाबोंब करण्यात लई पटायचं आहे बरं, माझ्या एवढी बोंबाबोंब कोणीच करू शकत नाही. पण धन्यवाद देतो तुम्ही बोंबाबोंब सुरू केली. पण जाता जाता एकाच गोष्ट सांगून जातो, हे हा जो आक्रोश बोंबा बोंबीच्या रूपानं तुमच्या अंतःकरणामध्ये जो आक्रोश आहे, तो आक्रोश 2019 निवडणुकीमध्ये मतापेटीमध्ये उतरला पाहिजे. आणि या सैतानांचं सरकार, या मोदीचं सरकार, सातवतांनी सांगितलं दुमले बाळ सरकार, या देशाच्या मातीमध्ये दफन करण्याची तयारी आतापासून आपण केली पाहिजे. हेच मला सांगायचं आहे. काळजी करायचं कारण नाही. दिल्लीमध्ये नरेंद्र आहे, महाराष्ट्रात देवेंद्र आहे, आणि आघाडीच्या सोबत जोगेंद्र आहे, लक्षात ठेवा. काळजी करायचं कारण नाही. समाज तर आंबेडकरी जनता, कोणी कितीही नखरे केले, नाटकं केली, तर संपूर्ण आंबेडकरी समाज, आंबेडकरी जनता आपल्या आघाडीच्या सोबत उभी झाल्याशिवाय राहणार नाही.